उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांचा ताफा चालला होता. शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडण्यासाठी या ताफ्याला अडविले असता याच ताफ्यातील एका गाडीमध्ये भाजपाचे केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांच्या जमावावर आपले वाहन घालून निष्पाप शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. यामध्ये 8 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेटण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेशच्या भारत सरकारने त्यांना अटक केली. त्यांना या शेतकरी परिवाराला भेटण्यापासून थांबविले. ही घटना अत्यंत संतापजनक आहे. ही घटना लोकशाहीचा खून करणारी आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी 5 ऑक्टोबर मंगळवारी ठीक 11 वाजता शेगाव शहर युवक काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजविजय बुरुंगले, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस कैलाश बापू देशमुख, डॉक्टर अस्लम खान, जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जुबेर सहारा, अध्यक्ष युवक काँग्रेस शेगाव शहर फिरोज खान, अनिल सावळे व आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. युवक कांग्रेस शेगाव शहर की तरफ से आज निवेदन दिया गया तहसीलदार साहब को. यूपी के अंदर प्रियंका गांधी जी के ऊपर जो अत्याचार हुआ तो हम उसका आज निषेध करते हैं. युवक कांग्रेस की पूरी टीम आज निषेध करती है और जिसने अत्याचार किया, जिसने उनके ऊपर अटैक किया उसको अरेस्ट किया जाए और उनके ऊपर कार्रवाई की जाए, ऐसी मांग करते हैं. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.